इस्लामपूर नगरपालिकेला भंगारातून मिळाले 28 लाख रुपये, जिल्ह्यातील पहिला ई टेंडर लिलाव। इस्लामपूर महानगरपालिका क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे भंगार कित्येक वर्षापासून पडून ते निरुपयोगी झाले होते। शिवाय पालिकेचा उत्पन्न सोर्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेच्या आवारात सडत पडलेल्या चार चाकी गाड्या, लाईटचे पोल, बल्ब, मर्क्युरीज यांसारख्या वस्तूंच्या लिलावासाठी ई टेंडर लिलाव प्रक्रिया पार पडली। जिल्ह्यातील पहिल्यांदाच ई टेंडर लिलाव प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अपेक्षितपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। ते पुढे म्हणाले की टेंडरमधून 13,24,000 मिळणे अपेक्षित असताना 28,17,400 रुपये मिळालेत। तर या सर्व भंगारांचे वजन हे इलेक्ट्रिक काट्यावर इन कॅमेरामध्ये होणार आहे, यामुळे ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असल्याचं श्री साबळे यांनी सांगितलं। नमस्ते, मी वैभव साबळे, मुख्याधिकारी इस्लामपूर नगर परिषद। आज आपल्या सर्वांना कळवण्यास आनंद होतो की इस्लामपूर नगर परिषदेने आपल्या नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच आणि कदाचित आपल्या जिल्ह्यातल्या नागरी क्षेत्रातील पहिलेच ई लिलावाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे। या ई लिलाव प्रक्रियामध्ये इस्लामपूर नगर परिषदेकडे असलेले विविध विभागांकडे भंगार साहित्य किंवा जुनी झालेली वाहने यांचा मुख्यत्वे करून लिलाव करण्यात आला आणि ह्या लिलावामध्ये जवळजवळ 25 ते 30 असे प्रत्येक लिलावासाठी स्पर्धकांचे समावेश करण्यात आला होता आणि अतिशय चांगला प्रतिसाद या प्रक्रियेला मिळाला। अतिशय पारदर्शक प्रत्येक RTO असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांच्याकडील व्हॅल्युएशन, कोटेशन्स आणि बेस व्हॅल्यू याच्या आधारांवर ई लिलाव हा पार पाडण्यात आला। याच्यामध्ये अपेक्षित जी एकूण रक्कम होती त्याच्यापेक्षा जवळजवळ 2.25 पट रक्कम म्हणजे 13,23,000-24,000 अंदाजे आपली बेस व्हॅल्यू, ऑफसेट व्हॅल्यू होती, त्याच्या अगेन्स्ट जवळजवळ 28 लाखाचं बोली नगर परिषदेला प्राप्त झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।